सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर, पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, पुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेमस्टार न्यूज. खानापूर आटपाडीच्या लोकप्रतिनिधींनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजून घेण्याचा डाव रचला असून सर्व नेते मंडळींना विधानसभेच्या निवडणुकीला तासगाव तालुक्यातील मते चालतात, मग एक विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव तालुक्यात झालेले आपल्याला का चालत नाही, असा सवाल भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी करून उपकेंद्र हे तासगावलाच योग्य असल्याचं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून उपकेंद्राबाबत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेते याचे राजकारण करत आहेत. ही बाब लोकप्रतिनिधींना शोभनीय नाही. आमदार अनिल बाबर हे शिक्षण मंत्र्यांना तर आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यपालांना पत्र काय देतात. नगराध्यक्ष वैभव पाटील रास्ता रोको काय करतात. वास्तविक विद्यापीठाचे उपकेंद्र म्हणजे पर्यटन स्थळ आहे का की तुमच्या मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचे साधन, असा सवाल पाटील यांनी नेत्यांना विचारला आहे. बस्तवडे हे जिल्ह्याच्या मध्यभागी सर्वांच्या सोयीचे ठिकाण होते, ते योग्य आहे की अयोग्य हे विद्यापीठ समितीच्या सदस्यांना ठरवू द्या. तुमचा त्यांना राजकीय दबाव कशासाठी? समितीला त्यांचे काम करू द्या. तासगाव तालुक्यात विद्यापीठाचे उपकेंद्र होईल न होईल, परंतु तासगाव तालुक्यातील मतदारांच्या दारात भविष्यात ज्यावेळी आपण जाल त्यावेळी जनता याचा जाब नक्कीच तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. आपण या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राकडे राजकीय सोय म्हणून न पाहता विद्यार्थी वर्गाची सोय म्हणून पहा. अन्यथा तासगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, विद्यार्थी वर्ग घेऊन आंदोलन छेडू आणि जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिला आहे. खानापूर आटपाडीच्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र काय देत आहेत, आमदार गोपीचंद पडळकर राज्यपालाला पत्र काय देत आहेत, माजी नगराध्यक्ष वैभवदादा यांनी कालच रास्ता रोको केल्याचं प्रसारमाध्यमांच्या मधून आपल्याला पाहावयास मिळालं. खरं तर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र म्हणजे काय पर्यटन स्थळ किंवा एखादं फिरण्याचे ठिकाण नाही. ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावी आयुष्याला घडवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण या उपकेंद्राकडे पाहिलं गेलं पाहिजे होतं, परंतु तसं वास्तविकता प्रत्यक्षात घडत नाही आहे. या उपकेंद्राच्या आडून हे राजकारण समोर आपल्या सगळ्यांच्या येऊ पाहत आहे. बस्तवडीची जागा योग्य आहे की खानापूरची जागा योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार त्या उपसमितीला आहे आणि ते त्यांना त्यांचं काम करू द्या. तुम्ही या गोष्टींच्या पाठीमागून तुमचं राजकारण यात पिकवण्यासाठी याला राजकीय दबाव टाकून या समितीच्या वरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तासगाव तालुक्यातील 21 गावांमधलं मतदान तुम्हाला खानापूर आटपाडीच्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये चालतं, परंतु एखादं उपकेंद्र तासगाव तालुक्यात होतंय म्हणल्यानंतर त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न आपण करता आहात. भविष्यात ज्यावेळी आपण कधी 21 गावांमध्ये मतदान मागण्यासाठी जाल त्यावेळी आपल्या या कृतीचा निश्चितपणानं तासगाव तालुक्यातील जनता, मतदार आपल्याला याचा जाब विचारतील आणि त्यावेळी तुम्हाला या गोष्टींचं उत्तर त्या जनतेला द्यावं लागेल. आपण सर्व जाणकार नेते आहात, असला कुटील डाव खेळून आपलं राजकीय पोळी साधण्याचा प्रयत्न करू नका. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत ही गोष्ट आहे. सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण जे असेल ते समितीला ठरवू द्या आणि जे योग्य ठिकाण आहे त्या ठिकाणी उपकेंद्र होऊ द्या. आपण याच्यामध्ये जर अशा प्रकारचे आडकाठी आणून समितीला तिथे येण्यापासून जर अडवणूक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तासगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, विद्यार्थी वर्ग, पालक यांना घेऊन आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आपणास जशास तसे उत्तर देऊ, असा या निमित्ताने मी आपणास सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस या नात्याने इशारा देत आहे. चंद्रकांत जाधव, सेवन स्टार न्यूज, विटा.